कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरणावर महापालिकेनं अधिक भर दिलाय आहे काम अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावं यासाठी प्राणीप्रेमी संस्थांनीही निर्विजीकरण आणि लसीकरण केंद्र सुरू करण्यात पुढाकार घ्यावा असं आवाहन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कलि कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणाबाबत आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली बैठकीला पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर पठाण महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय पाटील आरोग्य निरीक्षक विनोद नाईक तसंच शहरातील प्राणीप्रेमी संस्थांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरणावर महापालिकेनं अधिक भर दिलाय हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावं म्हणून कोल्हापूर शहरातील प्राणीप्रेमी संस्थांनी कुत्र्यांसाठी निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्र सुरू करण्यात पुढाकार घ्यावा महापालिका अशा संस्थांना जागा उपलब्ध करून देईल असं आयुक्तांनी सांगितलं भटक्या कुत्र्यांना ज्या भागातून पकडून आणलंय त्याच भागात निर्बिषीकरण आणि लसीकरण केल्यानंतर सोडलं जावं यावेळी काही अडचण आल्यास प्राणीप्रेमी संस्थांची मदत घ्यावी प्राणीप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत लोकांचं प्रबोधन करण्यात येणार असल्याचं संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं भटक्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनी प्रथिनयुक्त खाद्य उपलब्ध करून द्यावं भटक्या कुत्र्यांचा जर का अपघात होऊन त्यांना दुखापत झाल्यास त्यांना वेळीच औषधोपचार मिळावा यासाठी प्राणीप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी तसंच नागरिकांनी शासन आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनही आयुक्तांनी केलं